महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा हाती घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे 13 फेब्रुवारीला औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात ते नामांतराविषयीची भूमिका स्पष्ट करू शकतात. औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करण्याची मागणी खरं तर शिवसेनेची आहे, पण शिवसेना आता नामांतराच्या मुद्द्यावरती काहीही करणार नाही असा मनसेचा आरोप आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात राज महापालिका निवडणुकीसाठीचा आढावा घेणारच आहेत. शिवाय औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरही भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. आपल्यावर अतिक्रमण केलेल्या लोकांच्या नावाने हे शहर ठेवायचं की आपला अभिमान असलेला, देशाचा अभिमान असलेला धर्माभिमानी संभाजी महाराजांच्या नावाने चालायचं, याच्यात भूमिका स्पष्टच असली पाहिजे. संभाजीनगर व्हायला पाहिजे. दुर्दैवाचा भाग असा आहे की सत्तेत असून सुद्धा याच्याविषयी काही केलं गेलं नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब संभाजीनगर नाव घेऊन आणि हे नाव होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील येवदा बस स्टँड समोर असलेलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम रात्री चोरट्यांनी फोडलं. गॅस कटरच्या मदतीनं एटीएमच्या दोन्ही बाजू कापल्या, इतकंच नाही तर सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा काढून नेला. मात्र चोरट्यांना एटीएम मधील रक्कम काही नेता आली नाही. एटीएम फोडताना कोणाच्याही हे लक्षात कसं आलं नाही हे विशेष. शिवाय याच रस्त्यावरती काही अंतरावरच पोलीस स्टेशन देखील आहे, त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यभरात थंडीचा कडाका असला तरी राजधानी मुंबईतली थंडी आता गायब होऊ लागली आहे. तापमानाचा पारा हळूहळू चढायला लागलाय, त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झालेत. सोमवारी दिवसभरात किमान 23 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. तसंच येत्या 48 तासात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबईतल्या सांताक्रूझ परिसरात तापमान 4 अंशांनं वाढलंय, तर बोरिवली आणि इतर परिसरात त्या मानानं 1 ते 2 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झालेली बघायला मिळाली. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान वाढ होत असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. वर्ध्याकडून आर्वीला ऑइल घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या केबिनला आज अचानक आग लागली. आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं तातडीनं ट्रक थांबवला. स्थानिकांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. 1 तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र या आगीत ट्रकचं केबिन पूर्णपणे जळून खाक झालंय. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकलं नाही. अमरावती शहरातील जुन्या बायपास रोडवरती वाळूच्या ट्रकनं एका सायकल स्वाराला चिरडलं. मनोज मूलचंद असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या अपघातानंतर संतप्त जमावानं सुरुवातीला ट्रकची तोडफोड केली, नंतर पेट्रोल टाकून ट्रक थेट पेटवून दिला. घटनास्थळावरती अग्निशमन दलाची गाडी पोहोचल्यानंतर नागरिक पुन्हा आक्रमक झाले आणि त्यांनी अग्निशमन विभागाच्या गाडीवर देखील दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सांगली जिल्ह्यातील बेळंकी इथं पोलिसांनी छापा टाकून 12 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपी अमोल गायकवाड आणि सुनील चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिरजेचे पोलीस उपअधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या पथकाने ही कारवाई केली. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका 45 वर्षीय गरीब महिला रुग्णाच्या अन्न नलिकेत चक्क कवळी अडकली होती. ती यशस्वीरित्या ऑपरेशन करून काढण्यात आली आहे. सुलोचना नाईक या 45 वर्षांच्या महिला पाणी पित असताना त्यांची कवळी निसटून ही थेट अन्न नलिकेत जाऊन अडकली, त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. घशाला सूजही आली होती. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्यांच्यावरती दुर्बिणीच्या मदतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली आणि घशातून ही कवळी बाहेर काढण्यात आली. कोणतंही अधिकृत प्रमाणपत्र किंवा अधिकार नसतानाही मृत्यूचं प्रमाणपत्र देणाऱ्या तसंच रुग्णांच्या जीवाशी खेळून त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या ठाण्यातल्या डॉक्टरांना तोतया डॉक्टरांना बेड्या ठोकण्यात आल्यात. आलोक सिंग याच्यासह 8 तोतया डॉक्टरांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकानं बेड्या ठोकून त्यांच्यावरती कारवाई केली आहे. त्यांच्याकडून स्टेथोस्कोप याच्यासह औषधं आणि बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रही हस्तगत करण्यात आलेलं आहे. ठाण्याजवळच्या कळव्यात या डॉक्टरांनी आपली दुकानं थाटली होती.
ठाणे पश्चिमेकडील खोपट हंसनगर परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय मेघना देवडकर हिचा अचानक मृत्यू झाला. शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण इथल्या एका जिममध्ये तिचा नियमित सराव सुरू होता. 3 फेब्रुवारीला सकाळच्या सुमाराला जिममध्ये जाण्याआधी घेतलेल्या औषधी गोळ्यांमुळे तिला त्रास जाणवू लागला, त्यामुळे तिला ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोग्याला अपायकारक असलेल्या औषधामुळे प्रकृती खालावू लागल्यानं तातडीनं तिला मुंबईला सायन रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलं. मात्र काही तासातच 4 फेब्रुवारीला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कराड शहरातील विद्यानगर भागातील एका हॉटेल मालकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी फळकुट दादा या गुंडाला अटक करण्यात आली आहे. विकास जाधव असं खंडणीखोराचं नाव आहे. 25 वडापाव आणि दर महिन्याला 2000 रुपयांचा हप्ताही या खंडणीखोरानं मागितला होता. हॉटेल मालकानं कराड पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली होती. कराड पोलिसांनी या गुंडाला अटक केली. न्यायालयाने या खंडणीखोराला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी दिवस लागली रात्री गुन्हे प्रक्रिया शाखेची टीम पाठवून अटक केलेली आहे. आरोपी दिवस आज रोजी कराड कोर्टात हजर केला असं त्याला 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. नमूद गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. धमकी देऊन खंडणी मागून किंवा फुकट खात असेल तर अशा हॉटेल मालकांनी गाड्यावाल्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा, यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी इंदापूर नगरपालिकेसमोर धरणं आंदोलन केलं आहे. आंदोलनाचा आजचा 17वा दिवस आहे. सेवानिवृत्त होऊन देखील 6व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय. 17 दिवस उलटून देखील पालिका प्रशासनाने मात्र यावरती अद्याप तोडगा काढलेला नाही. रायगड जिल्ह्यात रोहा MIDC रॅपकॉस ब्रेट या कारखान्यामध्ये विविध मागण्यांसाठी कामगारांनी बंदचं हत्यार उपसलंय. पगारवाढ, बोनस, सुट्टी, मेडिक्लेम अशा 24 मागण्यांचं पत्र त्यांनी कंपनी प्रशासनाला दिलंय. कंपनी प्रशासन कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय या आंदोलक कामगारांनी घेतलाय. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडच्या पायथ्याशी मोठी जत्रा भरते. मलंगगड यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना पोलिसांनी आज रंगेहात अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध कंपनीचे 13 महागडे मोबाईल आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. तौसिफ सय्यद आणि आमिर सय्यद असं अटक करण्यात आलेल्या चोरांची नाव आहे. या दोघांवरती विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत. भिवंडीत चलनातून बाद झालेल्या 1000 आणि 500 नोटांचा समावेश असलेली 1 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी गस्ती दरम्यान जुन्या नोटा असलेली 1 कोटींची रक्कम आहे ती जप्त केली आहे. आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलीस याबाबत पुढचा तपास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील पोलीस निरीक्षकाचं घर आणि कार पेटवून देण्यात आली. पोलीस लाईनमधील अतिक्रमण काढल्यानं पोलीस निरीक्षकाचं घरच पेटवून देण्यात आलं. गारगोटीमधून पळून गेलेल्या सुभाष देसाई या आरोपीला नंतर महागावमधून अटक करण्यात आली आहे. पंढरपुरात यंदाच्या माघवारीला लाडक्या विठुरायाच्या चरणी तब्बल 2,90,26,000 रुपयांचं दान जमा झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,31,00,000 रुपयांची दानाची रक्कम वाढली असून त्यात सोन्या चांदीचे दागिने तसंच डॉलर्स या चलनाचा देखील समावेश आहे. मुलुंड इथल्या म्हाडा न्यू PMGP कॉलनी इथल्या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास 2007 सालापासून रखडलेला आहे, त्यामुळे आज इथल्या रहिवाशांनी नवघर पोलीस ठाणे आणि विकासकाच्या कार्यालयावरती मूक मोर्चा काढला. काहीच दिवसांपूर्वी या वसाहतीमधील एक इमारतीमध्ये लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यूही झाला होता तर 3 जण अडकून पडले होते. 1,399 कुटुंब इथं राहत असलेल्या या वसाहतीचा पुनर्विकास अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे असा आरोप होतोय. यातील 606 कुटुंबांना अजूनही घरं मिळालेली नाहीत. अभिनेते सयाजी शिंदे आणि वनविभागाच्या पुढाकारानं बीडमध्ये पहिलं वृक्ष संमेलन पार पडतंय. 13 आणि 14 फेब्रुवारीला हे वृक्ष संमेलन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून वृक्ष दिंडीही काढण्यात आली होती. दिंडीत शहरातील विविध प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. यावेळी ढोलताशा आणि लेझिम पथकावरती वृक्ष संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचं झाड असणार आहे.
जैवविविधतेने नटलेल्या वृक्षाची महती सबंध देशभरात पोहोचावी या अनुषंगाने वृक्ष संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेनं जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. होळी कोकणात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या होळीसाठी चाकरमानी आवर्जून आपल्या गावी येतात. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नव्या जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनानं घेतलाय. या विशेष गाड्यांचं बुकिंग 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाची तस्करी केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये वनविभागानं तिघांना अटक केली आहे. अंधश्रद्धेतून जादू टोळण्यासाठी हे तिघे जिवंत साप विक्रीसाठी घेऊन चालले होते. खालापूर तालुक्यात वावोशी रस्त्यावर सिद्धेश्वर मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली. सागर कातकरी, नथुराम पवार आणि बळीराम वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातून 2 वाघ अखेर मुंबईसाठी रवाना झालेत. या प्राणी संग्रहालयात जास्त वाघ झाल्यानं या वाघांना औरंगाबादहून हलवण्यात आलं. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील करिश्मा आणि शक्ती या वाघांच्या जोडीला आता मुंबईत आणलं जात आहे. औरंगाबाद प्राणी संग्रहालयात त्यांचा जन्म झाला आणि इथंच त्यांचं पालन पोषण झालं. आता त्यांचा प्रवास मुंबईच्या जिजामाता प्राणी संग्रहालयाकडे सुरू झालाय. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानुसार या उद्यानात वाघांची संख्या वाढली होती म्हणून या वाघांना औरंगाबादहून निरोप घ्यावा लागलाय. या मोबदल्यात मुंबईहून 2 चितळ औरंगाबादला मिळणार आहेत. व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची पहिली पसंती ताडोबा मानली जाते. वर्षभर ताडोबा प्रकल्प देशी विदेशी पर्यटकांनी फुलून गेलेला बघायला मिळतो. जंगलच्या या राजाच्या वेगवेगळ्या छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटक तासन तास वाट बघत असतात. रोज काहीतरी नवीन कृती करतानाचे वाघांचे व्हिडिओज देखील व्हायरल होत असतात. चंद्रपूरचे व्याघ्रप्रेमी हेमंत गुहे यांनी देखील प्रकल्पातील मटकासूर या प्रसिद्ध वाघाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. या व्हिडिओत मटकासूर बराच वेळ पर्यटकांना निहाळताना दिसत होता. नंतर तो जिप्सी समोरून आयटीत पुढे निघून गेला. मटकासुरानं जवळजवळ 1 ते 1.5 तास पर्यटकांना दर्शन दिलं. सातारा शहरातल्या एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या डोंगर भागात 2 बिबटे खेळतानाचा व्हिडिओ समोर आलाय. साताऱ्यातील यवतेश्वर भागात असणाऱ्या डोंगररांगांमध्ये हे बिबटे स्वच्छंदपणे फिरताना दिसत होते. हे बिबटे खेळतानाचा हा व्हिडिओ उमाकांत कदम यांनी चित्रित केलाय. याआधी अजिंक्यतारा या भागात या बिबट्यांचं दर्शन झालं होतं. तिकडे नवी मुंबईतल्या सानपाड्यातल्या नाल्यात चक्क मगर दिसली आहे. नाल्यात मगर दिसल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 5 ते 6 फुटांची ही मगर असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. सानपाड्यासारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी ही मगर कशी आली असा प्रश्न सर्वांना पडलाय.